मुंबई ठाण्यानंतर शिवसेना वाढली ती नाशिकमध्येच. बाळासाहेबांचं सुद्धा नाशिकवर, नाशिकच्या शिवसैनिकांवर विशेष प्रेम होतं. आणि याच अनुषंगानं नाशिकमधल्या जुन्या जाणत्या शिवसैनिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी. शिवसेनेचा उद्या 55वा वर्धापन दिन आहे. स्थापनेवेळी 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं ब्रीद घेऊन स्थापन झालेली शिवसेना आज सत्तेत आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे. नेमकं शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी काय वातावरण होतं, बाळासाहेबांचं मुंबईनंतर नाशिकवर कसं प्रेम राहिलेलं आहे, आपल्यासोबत बाळासाहेबांसोबत पक्षाला नाशिक जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीसाठी झटणारे हे सगळे जुने शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात, गप्पा मारूयात. नाना, काय सांगाल त्यावेळेसचं वातावरण, कधी नाशिकमध्ये शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली, काय वातावरण होतं, बाळासाहेबांचं कसं मार्गदर्शन असायचं? तुम्ही एक 95व्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक चांगली संधी आम्हाला बोलायची दिली, परंतु ती अचानक दिलीमुळे 53 वर्षाच्या किती आठवणी सांगायच्या हा माझ्यापुढे प्रश्न आहे. मला आठवतं की शिवसेनेचा जन्म हा नाशिकमध्ये झालेला आहे. भीमादी पटवर्धन हे थोर समाजसुधारक होते आणि बाळासाहेबांना ते गुरुस्थानी होते. प्रबोधनकार ठाकरे आणि भीमादी पटवर्धन यांच्या संकल्पनेतून निघालेली ही संघटना आहे. आणि मग तिचं नाव काय असावं, तिचा सिम्बॉल काय असावा, तिचं ब्रीदवाक्य काय असावं, याची सगळी जडणघडण नाशकात झाली आणि 66 साली तिची मुंबईमध्ये स्थापना झाली आणि अवघ्या 2 वर्षांमध्ये आमच्या नाशिकमध्ये तिची स्थापना झाली. नाशिकमध्ये 3 शाखा झाल्या, एक नाशिक, एक देवळालीगाव आणि एक भगूर.